बंगाल जी बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? जे लहान मुलीवर अत्याचारिक लैंगिक अत्याचार झालेले हे चुकीचं झालेलं आहे. प्रायव्हेट शाळेमध्ये जे तुम्ही लोक इतकी मोठी फीस घेऊन त्याचं CCTV कॅमेरे बसवले पाहिजे. शाळा वॉशरूमच्या बाहेर शाळेमध्ये सर्व सोय केली पाहिजे. सरकारला आपण काय निवेदन करू? मी सरकारला इतकंच निवेदन करेल की तुम्ही लेडीज कॉन्स्टेबल तिथं एक एक शाळेमध्ये एक एक कॉलेजमध्ये द्यायला पाहिजे. बदलापूर में जो छोटे बच्चे संग में सबका कांड हुआ है वो बहुत ही शर्मनाक है. ऐसा नहीं होना चाहिए. तो उसके लिए हम कहीं ना कहीं जिम्मेवार हैं. तो इसे रोकने के लिए हमारा जो प्रशासन है, पुलिस व्यवस्था है, वो अच्छी होनी चाहिए. कॉलेज व्यवस्था, स्कूल व्यवस्था, सिक्योरिटी में ध्यान देना चाहिए. जैसे CCTV कैमरे वगैरह हैं तो इसमें कहीं ना कहीं हम सब लोग दोषी है. और ये बहुत ही शर्मसार करने वाली मतलब सिचुएशन है कि छोटे बच्चे को भी इस गंदे काम से बख्शा नहीं जा रहा है. जो भी लोग हैं उनको कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए. हमें रोकने के लिए खुद भी क्या नाम है प्रशासन से मांग करनी चाहिए कि ऐसे दोषियों को कड़ी से कड़ी सज़ा मिले. और अपनी जो व्यवस्था है, पुलिस व्यवस्था, कॉलेज व्यवस्था और ये जो हमारी सिक्योरिटी व्यवस्था है ये थोड़ी मजबूत होनी चाहिए, तभी हम इन घटनाओं से बच सकते हैं. विद्यार्थियों से मोटे तौर पर फीस के नाम पर पैसे लिए जाते हैं लेकिन विद्यार्थियों पर ध्यान नहीं दिया जाता, इस विषय पर आपकी क्या प्रतिक्रिया है? उस पर देखो, आज हर माँ बाप चाहते हैं कि हमारा बच्चा पढ़े लिखे, मगर जो हम लोगों की जो फीस वसूली आ रही है या जो हैवी खर्चे हैं वो हर कोई पेरेंट्स नहीं उठा पाती. तो सबसे पहले तो हमें जो फीस ली जा रही है, हम लोगों से वसूली आ रही है, तो हमें उस पर थोड़ा कंट्रोल करना चाहिए. और इसके लिए भी मांग उठानी चाहिए कि ये मोटी फीस ना ली जाए और थोड़ा मतलब कंसेशन मिले पेरेंट्स लोगों को. और उसके अलावा ये जो कांड हुआ है उसके हिसाब से तो लोगों का भी विश्वास उठ गया है कि पैसा भरने के बाद भी अगर ऐसी व्यवस्था मिलेगी तो पेरेंट्स बेचारे सोचने पर विवश हो जाएंगे. बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये आपली काय प्रतिक्रिया? जी बदलापूरमध्ये आता सध्या घटना घडली ना, 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला, त्यासाठी तर आम्ही सर्वप्रथम सर्व महिला ह्या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करतो. अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे की पालक आपल्या मुलांना शाळेत एक जबाबदारी म्हणून पाठवतात ना, तर त्या जबाबदारीप्रमाणे शाळा प्रशासनाने त्या मुलांची तिथपर्यंतच काळजी घेतली पाहिजे जसे ते पालक आपल्या मुलांची काळजी घेतात. शाळेच्या बाहेर CCTV कॅमेरे, वॉशरूमच्या बाहेर CCTV कॅमेरे, शाळेच्या पूर्ण परिसरामध्ये CCTV कॅमेरे, क्लासरूममध्ये हे सगळं त्यांनी ही सोय एकदम तंतोतंत सरकारने किंवा शाळा प्रशासनाने प्रत्येक शाळेच्या ठिकाणी, कॉलेजच्या ठिकाणी केली पाहिजे, जेणेकरून असा गुन्हा परत नाही घडला पाहिजे. अशा छोट्या मुलीवर किंवा मोठ्या मुलीवर हा अत्याचार झालाच नाही पाहिजे. हां, आणि ज्यांनी हा अत्याचार केला आहे सर्वप्रथम त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. हे असं आम्हा सर्व महिलांचं, सर्व पालकांचं, सर्व प्रशासनाचं म्हणजे सर्वांकडून ही गोष्ट प्रशासनापर्यंत पोहोचलीच पाहिजे की असे गुन्हे नंतर घडू नये. सरकारला आपण काय आव्हान करा? सरकारने काय आता नंतर अशा गोष्टी घडणार नाही पाहिजे ह्यांनी सरकारने पूर्णपणे जबाबदारी घेतली पाहिजे. अशा घटना इथून पुढे कधीच घडणार नाहीत आणि घडल्याही नाही पाहिजे. लहान लहान मुली असतात जे शाळेमध्ये एक विश्वासाने जातात ना, जर त्यांचा त्याच ठिकाणी जिथं आपण ज्ञान घेतो त्याच ठिकाणी त्यांचा जर विश्वासघात होत असेल तर हे आम्हाला मान्य नाही ना. आम्ही सरकार पोस्टवर किंवा फडणवीस साहेबांना विनंती करतो की प्रत्येक शाळेमध्ये लेडीज कॉन्स्टेबलची एक व्यवस्था ठेवली पाहिजे की जेणेकरून मधल्या सुट्टीमध्ये किंवा जेवणाच्या सुट्टीमध्ये प्रत्येक शाळेचे पूर्ण चेकिंग झाले पाहिजे की हां की इथं असे नारादम फिरतात का. प्रत्येक लहान मुलांना, मोठ्या मुलींना किंवा लेडीजला बाहेर वावरता येत नाही ना, पूर्णपणे मोकळा श्वास घेता येत नाही. आम्ही ह्या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करतो. सरकारला आमची एकदम कळकळीची विनंती आहे, त्यांनी या गोष्टीमध्ये व्यवस्थित लक्ष देऊन ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. या घटना घडलेली त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? काय माहिती आहे का, हे जे बदलापूरचं झालं ते अत्यंत निषेधार्ह आहे आणि एवढं वाईट कृत्य आहे की त्या नराधमाला माझ्या मते तर त्याला ना डायरेक्ट गोळ्याच घालाव्या. एवढ्या 3 वर्षाच्या मुलीवर, म्हणजे ते लहान पण होती 2 मुली ना, एवढं घाण कृत्य त्याला या घरी आई बहिणी आहेत का नाही? माझ्या मते आता हे जे शिक्षण संस्था आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, कारण अशा बरेच शिक्षण शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, त्या इनलिगली चाललेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ती आता सगळी चौकशी लागली पाहिजे
आणि असे नराधम ठोकून असं फाशी द्यायला पाहिजे त्यांना असं भर रस्त्यामध्ये. कसं आहे माहिती आहे का, सरकार याच्यामध्ये काय करणार, तो नराधम हरामखोर निघाला त्याच्यामध्ये सरकारने आता सरकारने इव्हन करायलाच पाहिजे, तर सरकारने आता कडक कायदे करायला पाहिजेत. त्याचे हे विनयभंग वगैरे हे असे प्रकार जरा जास्त वाढत चाललेत. सरकारला माझं एक आव्हान आहे की त्यांनी जरा कडक कायदे करावे, महिला सशक्तीकरण जरा जास्त करावं. आणि हे नराधमांचं मला तर त्यांचं माझं एक शेवटचं आहे त्यांना की यांना फाशीच द्यावी किंवा गोळ्या घालाव्या, एन्काउंटरच्या नावाखाली यांना गोळ्या घालाव्या असं माझं वैयक्तिक मत आहे. हा मुद्दा तुम्ही चांगला काढला. ह्या सरकारला माझं आव्हान आहे की ह्या ज्या फीज घेत आहेत एवढ्या मोठ्या भरमसाठ फीज, एक तर मराठी शाळेला फीज त्यांना त्यांच्याकडे सरकार बघत नाही आणि ह्या शाळा अशा शाळा नराधम लोक पाळून ठेवलेल्या आहेत, ह्या फीजवरून कितीतरी लोकांना शिक्षणापासून वंचित आहे. ह्यांच्यावर पहिला ह्या फीजवर ज्या जास्त फीज घेतात हे पहिला कायदा सरकारने बनवायला पाहिजे की तुम्ही विनाकारण एवढ्या फीज घेऊन कसली सुरक्षितता नाही आमच्या लहान मुलांना पोराबाळांना, मग कसलं तुम्ही तुमचं नियंत्रण कसलं सरकारचं, हे सरकारने हे करायला पाहिजे हे माझं मत आहे. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.